नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. चिनी फुलांवर बंदी घाला, शेतकरी विक्रेत्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती. सलग 12व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात, नागरिकांमधून समाधान व्यक्त. सरकार मागच्या दाराने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे, विखे पाटलांचं वक्तव्य. आणि संगमनेरमध्ये मुंडन आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. चीनच्या अतिक्रमणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे, कारण या सणासुदीला बाजारात चायनीज फुलांमुळे नैसर्गिक फुलांना बाजारात भाव मिळत नाहीये, त्यामुळे दिवाळीसह इतर सणांवेळी आर्टिफिशियल फुलांवर बंदी घालण्यात यावी अशी विनंती नागपूरचे शेतकरी आणि फुल विक्रेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. चायनाची कृत्रिम फुलं बाजारात आल्याने नैसर्गिक फुलांचे भाव गडगडले आहेत. आधी 40 रुपयांना विकली जाणारी फुलं आता केवळ 20 रुपयात विकली जात आहे. याचप्रमाणे इतर फुलांचे भावही असेच खाली आले आहेत. नागपूरच्या महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमध्ये विविध सुंदर फुले बघायला मिळतात, मात्र चायनाच्या कृत्रिम फुलांमुळे फुल उत्पादकांचे अक्षरशः कंबरडं मोडलं आहे. जी फुलं आज 20 रुपयांना विकत आहेत, ती फुलं 4 ते 5 वर्षापूर्वी चक्क 40 रुपयांना विकली जात होती. गुलाबाची 20 फुलं उत्पादक 50 रुपयाला विकत आहे, जे तो 4 वर्षापूर्वी 120 रुपयांना विकत होता. झेंडूच्या फुलांचीही तीच अवस्था आहे, झेंडूच्या फुलांची किंमतही निम्मी झाली आहे. राज्यात प्लॅस्टिक बंदी असताना चायनाची फुलांची विक्री कशी सुरू आहे हा देखील प्रश्नच आहे. मात्र नैसर्गिक फुलांचं सौंदर्य टिकवायचं असेल तर अशा चायनाच्या प्लॅस्टिक फुलांवर बंदीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सलग 12व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. आज पेट्रोल 30 पैसे तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त झालं आहे. गेल्या 11 दिवसात पेट्रोलचे दर 2 रुपये 75 पैशांनी कमी झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या भावात घट होत असल्याने जनतेला दिलासा मिळतोय. मुंबईत आज पेट्रोल 30 पैशांनी आणि डिझेल 21 पैशांनी कमी झाला आहे, त्यामुळे मुंबईत आजचा पेट्रोल दर 85.24 रुपये आणि डिझेलचा दर 77.40 रुपये प्रति लिटर आहे. तर दिल्लीत पेट्रोल 30 पैशांनी स्वस्त होऊन 79.75 रुपयांवर पोहोचला आहे, तर डिझेलचे दर 20 पैशांनी कमी होऊन 73.85 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सतत तेलाच्या किमतीत घट होत असल्यानं पुढील काही दिवस इंधनाच्या दरात घसरण होणार असल्याचं कळत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या काही आठवड्यात पेट्रोलने 90 पार केली होती. मुंबईसह अनेक राज्यात पेट्रोलचा दर 90 रुपयांवर पोहोचला होता. या दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी 2.5 रुपयांनी कमी केले होते. त्यात आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यानं इंधनाचे दर आणखीन कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, लातूर आणि नागपूर सह काही बाजार समित्या राष्ट्रीय बाजार समित्या घोषित करण्यात येणार आहेत. मात्र ही सरकारची मक्तेदारी असून सरकार मागच्या दराने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असं वक्तव्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देत आहे, तर दुसरीकडे बाजार समित्या राष्ट्रीय घोषित करून या शेतकऱ्यांचे अधिकार काढून घेत आहे. याबाबत विधानसभेत आवाज उठवणार असून न्यायालयात देखील जाणार असल्याचं विखे पाटलांनी स्पष्ट केलं आहे. बाजार समित्या संदर्भातील नव्या निर्णयांचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी स्वागत केलं आहे. बाजार समित्या राष्ट्रीय बाजार समित्या केल्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, भविष्यात शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असं नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलंय. बाजार समित्यांच्या विकासासाठी राज्य सरकारचा निधी देखील मिळू शकेल, यामागे कोणतेही राजकारण नसून प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या दृष्टीने बघणे चुकीचे असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. संगमनेरातील जोरवे गावात पाणी वाटप प्रश्नावरून शेतकऱ्यांनी प्रवरा नदीकाठी मुंडण करून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी अनेकांचा सहभाग दिसून आला, तसेच जोरवे येथील स्मशानभूमीत निषेध सभाही घेण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील जोरवे गावात शेतकऱ्यांनी प्रवरा नदीकाठी मुंडण करून निषेध व्यक्त केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गावात हे आंदोलन करण्यात आलं आहे.
जोरवे येथील या मुंडण आंदोलनाला शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आहे. आमचे सरकार जरी असलं तरी हा चुकीचा निर्णय आहे. मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. हा कायदा दुरुस्त केला पाहिजे. कायदा करणाऱ्या राजकारण्यांमुळेच ही स्थिती आज झाली आहे. ही त्यांची चूक आहे. निळवंडे धरणाला कालवे झाले असते तर पाणी दिसले नसते. जायकवाडीला पाणी सोडण्याची गरजही पडली नसती अशी टीका लोखंडे यांनी यावेळी केली आहे. शेतकऱ्यांवरती अंदाज अशा प्रकारे आहे की जे इंग्रजांनी दिलेलं हक्काचं पाणी ह्या तालुक्यांसाठी नगर जिल्ह्या उत्तर नगर जिल्ह्यासाठी तर ते पाणी त्या सरकारनं त्याची वाट लावली कायदा करून 2006 काँग्रेस सरकारनं आणि ह्या सरकारनं चुकीचा अहवाल देऊन हे पाणी जायकवाडीला देऊ राहिलेत त्याच्या निषेधार्थ त्या दोन्ही सरकारच्या निषेधार्थ हे मुंडण आंदोलन केलेलं आहे. मराठवाड्याला न्याय द्यावा ही आमचं पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आमचा विरोध नाही पण आमचा हक्काचं पाणी पिण्याच्या नावाने दारूच्या कारखान्याला शेतकऱ्याला देतात त्याला आमचा विरोध आहे. आणि खासदार म्हणून मी ह्या भागामध्ये पाणी देत असताना 2005 जो कायदा आहे त्याला दुरुस्ती केली पाहिजे आणि हक्काचं पाणी ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे म्हणून मी सहभागी झालेलो आहे. काही ठिकाणी ह्यांनी आपल्या हक्काचं पाणी निळवंडेच्या कॅनलच्या मार्फत जर ही शेतकऱ्याला दिलं असतं 5 TMC पाणी तर डॅममध्ये दिसलं नसतं. आणि डॅममध्ये जर दिसलं नसतं तर आज मराठवाड्यांनी पाणी मागितलं नसतं. पण बाबांच्या छडीमध्ये एवढी ताकद आहे की आवाज देत नाही. आता पाणी दिसतं म्हणून खाली मागायला लागलेत म्हणून माझी विनंती आहे. त्या ठिकाणी अकोला तालुक्याच्या जनतेची शेतकऱ्यांची ही मागणी आहे की त्या तालुक्यामध्ये 16% इरिगेटेड तालुका आहे. त्या पहिला पाऊस पडला आणि ते पेरण्या झाल्या परंतु त्या ठिकाणी सेकंड पाऊस जो पिकाला पाहिजे होता तो पाऊस झाला नाही. त्यामुळे ते शेतकरी सर्व भाताचे उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची मागणी आहे की दुष्काळ घोषित झाला पाहिजे. ह्या शिर्डी मतदारसंघामध्ये अकोला असेल कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल ह्या ठिकाणी पाण्याचं फार दुर्लक्ष झालं. पिकाचं नुकसान झालेलं आहे. पिकच आलं नाही त्यामुळे ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व तालुका दुष्काळग्रस्त झाले पाहिजे. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस संगमनेर. शिराळ्यातील डफळेवाडी येथील ओम शिव गगनगिरी आश्रमच्या वतीने गोरगरीब 200 कुटुंबियांना संसार उपयोगी दीपावलीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. गोरगरीब निराधार कुटुंबियांच्या घरी दीपावली साजरी व्हावी या हेतूने हे साहित्य वाटप करण्यात आलं आहे. शिराळा तालुक्यातील डफळेवाडी येथील ओम शिव गगनगिरी आश्रम गोरगरीब लोकांना नवसंजीवनी ठरत आहे. आश्रमाच्या माध्यमातून आश्रमाचे मठाधिपती शंकरानंदगिरी डफळे महाराज यांनी गोरगरीब निराधार कुटुंबियांच्या घरी दीपावली साजरी व्हावी या संकल्पनेतून 150 गोरगरीब निराधार कुटुंबियांना तसेच 50 गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना दीपावलीचे संसार उपयोगी साहित्याचे वाटप केले. आश्रमाच्या वतीने चालू वर्षी 500 गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटपही करण्यात आले आहे. तसेच गोरगरीब 15 मुले दत्तक घेऊन त्यांच्या 10वीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च आश्रमाचे मठाधिपती शंकरानंदगिरी डफळे महाराज हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस शिराळा. अकोल्यात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास कामांतर्गत शासनाकडून प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण निधीतून शहरातील 6 मुख्य रस्त्यांच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. रस्ते कामांच्या सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षणात घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या तपासणी अहवालातून हे समोर आलं आहे. अकोला शहरातील सर्व 6 रस्त्यांचे कामाचा दर्जा निकृष्ट असल्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सार्वजनिक करण्यात आला. शासनामार्फत उपलब्ध निधीतून करण्यात येणारी रस्त्यांची कामं गुणवत्तेप्रमाणे पूर्ण होणे आवश्यक असताना गतवर्षात अकोला शहरात करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यांवर वर्षभरातच ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून आले. नागरिकांच्या उपस्थितीत शहरातील रस्ते कामांचे सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षण म्हणजे सोशल ऑडिट करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी 16 जुलै रोजी दिला होता. अकोला जिल्ह्यामध्ये 6 काँक्रीट रस्त्यांचे काम सुरू होते. त्याची गुणवत्ताबाबत काही तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली होती. या अनुषंगाने 28 मार्च 2018 GR अंतर्गत या 6 रस्त्यांचे कामाची जे गुणवत्ता आहे त्याची तपासणीबाबत 79 सॅम्पल घेतले गेले आणि ते पॅरलली 3 यंत्रणांना गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती क्वालिटी कंट्रोल विंग PWD क्वालिटी कंट्रोल विंग इरिगेशनला पाठवले गेले.
त्या तिन्ही यंत्रणेने हे 79 सॅम्पल्सची टेस्टिंग केली आणि त्याचे टेस्टिंगचे अहवाल काही दिवसांपूर्वी आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्या गुणवत्ता टेस्टिंगचे अहवालची रिपोर्टचे अनुषंगाने हे रस्त्यांचे जे कामाची गुणवत्ता आहे ते समाधानकारक नाही आहे. शालिनी प्लस साठी गोपाल नारे, अकोला. वर्ध्यातील हिंगणघाट येथील आधार फाउंडेशन द्वारा आयोजित मार आणि कलम महोत्सवात विदर्भ स्तरीय मिस्टर अँड मिस विदर्भ आयकॉन फॅशन शो घेण्यात आला. यामध्ये सेवाग्राम येथील हेमा वैष्णवी हिने सर्व स्पर्धकांना मागे टाकत अत्यंत महत्वाचा आणि प्रसिद्धीचा मिस विदर्भ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावून अनेकांची मन जिंकली आहेत. वर्ध्यात या स्पर्धेसाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत हेमा वैष्णवी यांनी अखेर बाजी मारली. यावेळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्टार लाईफ मिस इंडिया 2018 विजेत्या इशिता कोठारी, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार तथा सुपर मॉडेल अजित शुक्ला, प्रोफेशनल रनवे अँड फॅशन मॉडेल सपना तडस आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले आणि परीक्षक यांच्या हस्ते हेमा वैष्णवी यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 50 सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवातील महत्वपूर्ण आणि हृदयस्पर्शी कार्यक्रम अर्थात मौन श्रद्धांजली देशभरातून हजारो गुरुदेव भक्तांनी सोबत लाखो गुरुदेव भक्त गुरुकुंजात दाखल झाले आहेत. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पुण्यतिथी महोत्सवाला 23 प्रातःकाळी सामुदायिक ध्यानाने प्रारंभ झाला. या पुण्यतिथी महोत्सवातील हृदयस्पर्शी कार्यक्रम हा मौन श्रद्धांजलीचा असतो, ज्यासाठी देशभरातील गुरुदेव भक्त गुरुकुंजात येत असतात. अशातच हजारो किलोमीटरवरून हजारो पालख्या रविवारी रात्रीपर्यंत दाखल झाल्या आहेत. सोबतच लाखो गुरुदेव भक्त गुरुकुंजात आले आहे. दुपारी 3:30 या श्रद्धांजली कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 4:58 गुरुकुंज मोजरी 2 स्तब्ध होणार आहेत. मौन श्रद्धांजली अर्थात सर्वधर्म मानवता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. श्रद्धांजली कार्यक्रमापूर्वी भजनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार मांडले जाणार आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर सर्वधर्म समभावाची शिकवण दिल्याने मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटोपताच हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, फारशी, ख्रिश्चन आदी धर्मांच्या प्रार्थना म्हटल्या जाणार आहेत. एकाच मंडपाखाली सर्व धर्मांच्या प्रार्थना करणारं स्थळ फक्त जगभरात राष्ट्रसंतांचे गुरुकुंज मोजरीच आहे हे विशेष. शालिनी प्लस साठी स्वप्नील उमाप, अमरावती. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. वाघोली परिसरातील होल्डिंगचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाघोली आणि परिसरातील होल्डिंगवर कारवाई करण्यासाठी पुन्हा एकदा पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे आणि त्यांच्या 4 सहकारी यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस, ग्रामविकास अधिकारी यांनी व्यवहार केला होता. त्यानुसार सोमवार दिनांक 29 पासून अनधिकृत होल्डिंगवर कारवाई करावी या मागणीसाठी होल्डिंगवर चढून अनोख्या प्रकारे आंदोलन केलं आहे. चक्री उपोषणास देखील सुरुवात करण्यात आली आहे. अनधिकृत होल्डिंग हटवण्यासाठी अनोखं आंदोलन. आंदोलक चढले अनधिकृत होल्डिंगवर. अनधिकृत होल्डिंगवरती कधी होणार कारवाई? अधिकारी बघत आहेत का अपघाताची वाट?
मागील 4 महिन्यापूर्वी वाघोली गावातील अनधिकृत होल्डिंग्स काढण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस, ग्रामविकास अधिकारी वाघोली यांना सर्जेराव वाघमारे यांनी पत्रव्यवहार केला होता. मात्र संबंधित विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागे देखील होर्डिंगवरती चढून आंदोलन केलं होतं. तरी देखील एकाही होर्डिंगवरती कारवाई करण्यात आली नाही. कोर्टाने अनधिकृत होर्डिंग काढण्याच्या सूचना देऊनही संबंधित अधिकारी या निर्णयाचा वारंवार अवमान करत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अखेर पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. गेले 4 महिन्यापासून वाघोली गावामध्ये जे काही अनधिकृत होर्डिंग्स आहेत, म्हणजे मला आठवतंय 2 वर्षापूर्वी साई सत्यम पार्क या ठिकाणी एक अनधिकृत होर्डिंग्स पडून त्याच्याखाली एक लहान बाळ आणि त्याची आई आणि त्याचे वडील असे 3 माणसांचा बळी गेला असता, परंतु त्यांचं नशीब चांगलं म्हणून ते त्या ठिकाणी वाचले. त्याच्यानंतर आम्ही वारंवार किसन महाराज असतील, विठ्ठलभाऊ शिवरकर आहेत, बाळासाहेब शिंदे आहेत, हरिभाऊ पाचारण आहेत, मी आमचे सर्व सहकारी आहेत, त्यात पिंटू राघपाशरे आहेत, राजू केकर आहेत, आम्ही सगळेच जण वारंवार आम्ही मागणी करत आहोत की या ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्स आहेत वाघोलीचे, हे काढले जावेत. परंतु संबंधित अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार केला आहे, तहसीलदारांना पत्रव्यवहार केला आहे, शासनाचा 2 वर्षापूर्वी निर्णय आलेला आहे की अनधिकृत होर्डिंग्स असतील हे तहसीलदाराच्या नेतृत्वाखाली काढले जावेत. परंतु कोणीच संबंधित PI असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, सर्कल भाऊसाहेब असतील, कोणीच याची दखल घेत नाही. 4 महिन्यापूर्वी आम्ही अवलवाडी फाटा या ठिकाणी होल्डिंग्सवर वरती वयस्कर माणसं घेऊन आम्ही चढलो होतो. त्या देखील त्या ठिकाणी आम्हाला तोंडी आश्वासन दिल्यानंतर आम्ही शांत बसलो. परंतु आज देखील एकाही होल्डिंग्सला या ठिकाणी हात लागलेला नाही किंवा काढलेला नाही. ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना विचारायला जातो त्यावेळेस अधिकारी असं उद्धट उत्तर देतात की आमच्याकडे होल्डिंग्स काढण्याचं कुठलंही साहित्य नसल्यामुळे शासनाकडे आम्ही काहीच करू शकत नाही आहे. जर खाजगी माणूस एवढे मोठे होल्डिंग्स उभारू शकतो तर शासन ह्या होल्डिंग्स का काढू शकत नाही, हा आमचा प्रश्न आहे. आम्ही मरेपर्यंत मरायचंच उपोषण करायचं आहे आम्हाला. पण या अधिकारी वर्ग आम्ही इतकं त्यांना अर्ज विनंत्या करून सुद्धा, कारण यांची आर्थिक फार मोठा घोटाळा आहे त्या कुत्र्याला आलं का त्यांना, त्याच्यामुळं हे कुठलीही कारवाई करायला तयार नाहीत. आणि कोर्टाच्या आदेशाची तर त्यांना किंमतच राहिलेली नाही. काय राहिलेली नाही की कोर्टाने 2 वर्षापूर्वी आदेश दिल्यात, आम्ही 2 वर्षापासून अर्ज हे करतोय, पण हे लोक कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाही, कारण यांचे हात त्याच्यात बरबटलेले आहेत. मात्र संबंधित अधिकारी हे पुण्यातील दुर्घटनेप्रमाणे एखाद्या दुर्घटनेची वाट पाहतायत की काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. विकास चौधरी, शालिनी प्लस, वाघोली. जळगावमध्ये पहिल्यांदाच सिंधी बांधवांतर्फे भव्य रक्तदान आणि अवयवदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला सिंधी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आहे आणि अनेक महिला देखील या रक्तदान शिबिरात सहभागी झाल्या आहेत. संत बाबा गेलाराम साहेब यांच्या 10व्या वर्षी महोत्सवाला आजपासून सुरुवात करण्यात आली. जळगाव येथे सकाळी 5 वाजता ब्रह्मस्वरूप बाबा गेलाराम साहेब आणि देवरी साहेब यांच्या पंचामृत स्नानाने वर्षी महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सकाळी 7 वाजेपासून पाठ साहेब आणि धुनी साहेबाला सुरुवात झाली. सकाळी 9 वाजता धुळे येथील आर्य समाज मंडळाच्या वतीने विश्वशांतीसाठी यज्ञात वैदिक पद्धतीने हवन करण्यात आले. यावेळी विश्वशांती, सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थनाही करण्यात आली. विश्वशांती यज्ञात 10 विवाहित जोडप्यांनी सहभागी होऊन हवन केले. वर्षी महोत्सवादरम्यान सर्व सिंधी बांधव आपापले व्यवसाय बंद ठेवून विविध समित्यांवर आपली सेवा बजावणार आहेत. यानिमित्त पहिल्यांदाच सिंधी बांधवांतर्फे भव्य रक्तदान आणि अवयवदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सिंधी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक महिला देखील या रक्तदान शिबिरात सहभागी झाल्या होत्या. आज बाबाच्या वर्षी महोत्सवानिमित्त जळगाव शहरात संत कवराम बाबा नगर इथे श्री संत कवराम ट्रस्टच्या वतीने त्यांच्या माध्यमातून आणि जळगाव सेंट्रल पंचायतच्या तर्फे हे महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मी स्वतःही आता ह्या वेळेला माझं स्वतःचं रक्तदान करून मला स्वतःला उपकृत करत आहे. आजचं रक्तदान म्हणजे हे बाबांच्या चरणात दिलेलं एक यज्ञातली आहुतीच आहे. आपणही सगळ्यांनी प्रेरित होऊन योग्य ते रक्तदान करण्यात यावं, करावं ही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. दरवर्षी या वर्षी उत्सवात लाखो भाविक, हजारो भाविक इथे येतात आणि स्टेशनहून इथपर्यंत
त्यांची सेवा आमचे जे सिंधी बांधव आहे जडगावात राहणारे संत कवाराम नगरमध्ये ते आणि आमची जी ट्रस्ट आहे ते दोघे मिळून करतात आणि चांगल्या रीतीने ते पार पाडतात. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. चंद्रपुरातील वरोरा तालुक्यातल्या अकोला नंबर 1 येथे 2 मगरीच्या पिलांची सुटका करण्यात वन्यजीव कार्यकर्त्यांना यश आलं आहे. एका शेतशिवारातील तलावात 2 पिल्ले आढळली होती. शेतकरी गजानन उमरे याने वन्यजीव संस्थेला याची सूचना दिली. एपीएस संस्थेने ही पिल्ल ताब्यात घेऊन त्यांना निसर्गमुक्त केली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या अकोला नंबर 1 येथील शेतकरी गजानन उमरे यांच्या शेतामध्ये गेल्या 3 दिवसांपासून 2 मगर पिल्ले शेतातील तळ्यात असल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांनी एपीएएस या वन्यजीव संस्थेला याची सूचना दिली. एपीएएस वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतातील तळ्यात असलेल्या 2 मगर पिल्लांना पकडण्यासाठी तळ्यातील पाणी काढून त्यांना बाहेर काढले. यानंतर वनविभागाला सूचना देत वनविभागाच्या सुपूर्त त्यांना करण्यात आले आहे. वनविभाग आणि एपीएएस वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी मिळून चारगाव येथील धरणामध्ये 2 मगर पिल्लांना सोडून सलग 5व्यांदा मगरींना जीवनदान दिले आहे. अकोला 1 ह्या ज्या गावाचं बीट आहे वरोरा परिसरातील, तिथून गजू उमरे यांचं एक शेतविहार आहे. त्यांच्या शेतामध्ये एक बोडी आहे, तर त्या बोडीमध्ये कंटिन्यू 3 ते 4 दिवसापासून 2 छोट्या मगरांची पिल्ले आढळत होती. आणि शेत मालक गजू उमरे यांनी आम्हाला फोन करून काल कळविले रात्री की त्यांच्या शेतविहारामध्ये बोडीमध्ये 2 मगरांची पिल्ले आहेत. आणि तसंच आम्हाला ही माहिती मिळताच आम्ही सकाळी 7 दरम्यान आमची पूर्ण ऑल पीपल ॲडमायर सोसायटी ही टीम आम्ही त्या घटनास्थळी पोहोचलो. तर आम्ही त्या बोडीमध्ये जेव्हा बघितलं तर तिथे पाण्याचा जलसाठा थोडा जास्त होता. तर मग आम्ही त्यांच्या तिथल्या काही शेतकऱ्यांच्या मदतीने आम्ही ते पाणी काढण्यामध्ये आम्ही थोडा आम्हाला वेळ लागला. आणि जेव्हा मग आम्ही पाणी काढलं तर त्या पाण्यामध्ये आम्हाला 2 छोट्या मगरी आढळून आल्या. आणि त्या 2 मगरी आढळून येत असताना त्या बोडीमध्ये खूप चिखल वगैरे होता, तरी पण आमचे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी व आमच्या ऑल पीपल ॲडमायर सोसायटीचे पण मेंबर त्या पाण्यामध्ये उतरून आम्ही सगळं पूर्ण सर्च ऑपरेशन केलं. आणि त्याच्यामध्ये आम्हाला फक्त 2 आढळून आल्या. आणि त्याच्यामधून एक मेल आणि फिमेल, म्हणजे नर आणि एक मादी, या 2 होत्या. आणि या दोनही आमचं एक प्राथमिक अंदाजानुसार आम्हाला ते समजण्यात आलं की हे 3 ते 4 महिन्याचे ते पिल्ले होते. आणि आम्ही त्या पिल्लांना आम्ही सुखरूप काढून त्यांना त्या बोडीतून काढून आम्ही जवळच चारगाव धरण लागून आहे. तर आम्ही त्या चारगाव धरणाच्या शेतविहाराच्या जवळपास जिथून पाणी आहे, जिथून मुख्य पाणी लागते चारगाव धरणाचं, आम्ही त्या चारगावच्या धरणाच्या त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आम्ही त्या दोनही मगरांना आम्ही निसर्गमुक्त केले. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. वर्धा जिल्ह्यातील सालोड येथील तलावात पुरुष जातीचे 9 मृत अर्भक आढळून आले आहे. या अर्भकाच्या अज्ञात आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वर्धा जिल्ह्यातील सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत सालोड येथील तलावात सकाळच्या सुमारास 9 मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. हे अर्भक पुरुष जातीचं असून 9 आहे. सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठत अर्भक ताब्यात घेतलं आहे. सामान्य रुग्णालयात त्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. शिरूर मध्ये एका कंपनीला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये, मात्र कंपनीचे यात लाखोंचे नुकसान झाले आहे. सणसवाडी येथील कंपनीला दुपारी 4 भीषण आग लागली. या आगीत कंपनीमधील मशिनरी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. या कंपनीमध्ये जॉन डियर च्या ट्रॅक्टरसाठी लागणारे स्पेअर पार्ट बनवले जात होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. 1 अथक प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आलंय. शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे, शिरूर, पुणे. राज्यातील नागरिक हे अनेक समस्यांनी ग्रासलेले आहेत, मात्र भाजप सरकार हे समाजातील विविध घटकांमध्ये भांडण लावायचे काम करत आहे. यामुळे सरकार विरोधात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे
असा भाजप सरकारचा समाचार शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी घेतला. ते कन्नड मध्ये भव्य सत्कार आणि बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते. कन्नड तालुका शिक्षक भरती या संघटनाने शिक्षक आमदार पाटील यांचा जाहीर सत्कार आणि विविध बक्षिसे वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी बोलताना कपिल पाटील पुढे म्हणाले की शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, मात्र सरकारने आजपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही. अनेक वेळा राज्याचे शिक्षण मंत्री हे आपल्या कामात नापास झालेले असल्यामुळे शिक्षण क्षेत्र आणि कर्मचारी यांचे भवितव्य धोक्यात घालण्याचे काम हे सरकार करत आहे. याचबरोबर शिक्षकांची जुनी पेन्शन योजना, अंगणवाडी सेविकांची मानधन, वस्ती शाळा शिक्षकांचे प्रश्न अशा विविध शिक्षकांच्या प्रश्नात हात घालून पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अनेकांची उपस्थिती या कार्यक्रमाला दिसून आली. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, कन्नड. मोटारसायकल चोरी करून घेऊन जात असताना सिल्लोड मध्ये गावकऱ्यांच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी त्या चोरांना रंगेहात पकडले आहे. राजू नेवारे आणि अमोल गवळे यांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कलमान्वये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्या हद्दीत म्हसला बुद्रुक तालुका सिल्लोड येथून दिनांक 26/10/2018 रोजी मोटारसायकल चोरी करून घेऊन जात असताना तक्रारदार यांनी तात्काळ सिल्लोड ग्रामीण पोलिसांना ही माहिती दिली. ही माहिती दिल्याने हवालदार यांनी पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करून ही माहिती त्यांना दिली. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने चोरीचे मोटारसायकलसह मोटारसायकल चोरून नेणारे राजू दौलत नेवारे वय 22 आणि अमोल शांताराम गवळे वय 30 यांना पकडले आहे आणि तात्काळ पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक देखील केली आहे. आरोपी अमोल गवळे यांच्यावर सोयगाव MIDC जळगाव येथे यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा अधिक तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करत आहे. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सिल्लोड. बोनस आणि पगाराची रक्कम हाती पडल्याने दिवाळीपूर्वी ग्राहकांची खरेदी चालू होते. खरेदी करण्यासाठी लक्ष्मी रोडवर नागरिकांची गर्दी दिसून आली आहे. शहरातील बाजारपेठा दिवाळीसाठी सज्ज झाल्या असून विविध प्रकारच्या ऑफर्स आणि सवलतींचा वर्षाव ग्राहकांवर करण्यात येतोय. दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी विविध साहित्य खरेदीची उत्सुकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. त्यामुळे पणत्या, पूजा साहित्य, केरसुनी, लक्ष्मी मूर्ती, रांगोळ्या, कपडे अशी विविध प्रकारची खरेदी करण्यात कुटुंबेच्या कुटुंबे व्यस्त असल्याचं दिसून आलं. शहरातील लक्ष्मी रोड, कॅम्प परिसर, उपनगर अशा विविध परिसरांमध्ये दुकाने थाटण्यात आली असून ठिकठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत आहे. तसेच विविध मॉल्समध्येही दिवाळीसाठी अनेक विविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत. कपड्यांपासून ते आकाशकंदील, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा सर्व वस्तूंवर या ऑफर्स मिळत असल्यानं मॉल्सकडेही पुणेकरांचा मोठा कल दिसून येत आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. चिनी फुलांवर बंदी घाला, शेतकरी विक्रेत्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती. सलग 12व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात, नागरिकांमधून समाधान व्यक्त. सरकार मागच्या दाराने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे, विखे पाटलांचं वक्तव्य. आणि संगमनेर मध्ये मुंडन आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी.
बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.